सुरुवातीला महत्वाची बातमी मुंबईसाठी. मुंबईत पुन्हा छमछम सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डान्स बारना परवानगी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी 3 बारना परवानगी दिली आहे. पुढच्या महिन्यात हे बार सुरू होणार आहेत. 3 डान्स बार मुंबईतले आहेत. या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून. अमित, अखेर 3 डान्स बारना परवानगी देण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही परवानगी देण्यात आलेली आहे. काय अधिक माहिती आहे? एकंदरीत 8 डान्स बार बाबत अर्ज हे गृह विभागाकडे आले होते. त्यापैकी 3 जणांना ही परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र ही 3 जणांना परवानगी ही काही अटींवर देण्यात आलेली आहे. आणि या संदर्भात 27 अटी पूर्ण करणं हे डान्स बार सुरू होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा या अटी जर का संपूर्ण पूर्ण झाल्या असतील तर या तर डान्स बार पुढच्या महिन्यात सुरू होतील असं म्हणायला सध्या तरी हरकत नाही. असं असलं तरी एकंदरीतच 27 अटी जे अत्यंत जाचक आहेत असं असून सुद्धा या परवानग्या मिळवण्यास डान्स बार मालकांना यश आलं आहे. थोडक्यात कायद्यातल्या या पळवाटा असू देत किंवा त्रुटी असू देत या कुठल्या ना कुठल्या प्रकारे पूर्ण करून या परवानग्या मिळाल्यात की काय अशी म्हणायला जागा आहे. त्याच्यामुळे एक प्रकारे ही महाराष्ट्रावर नामुष्की आली की काय असं म्हणायला जागा आहे. अर्थात या संपूर्ण 3 डान्स बारांच्या अटी पूर्ण झाल्यात का हे अजून सिद्ध झालं नसलं तरी काही अटींवर ही परवानगी देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे या पुढच्या काळात या अटी पूर्णपणे पाळल्या जातात का आणि इतर जे 5 परवान्यांसाठी अर्ज करण्यात आलेला आहे त्या संदर्भात सुद्धा मुंबई पोलीस काय निर्णय घेतात हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरेल. असं असलं तरी सर्वोच्च न्यायालयाच्या एकंदरीत निर्णयानंतर 3 डान्स बार सुरू होण्याचा मार्ग सध्या तरी मोकळा झालाय असं म्हणायला तरी हरकत नाही. धन्यवाद अमित आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.